आज अपने शेवग्याची भाजी बनवायची आहे। तिथे मी शेवग्याचे शेंगा चिरून घेतलेले आहेत, वरची थोडे थोडे साल काढून तिथे बारीक तुकडे केलेत। तर आपल्याला धुवून घ्यायचे आहेत। तर धुवून घेतल्यानंतर आपल्याला मीठ थोडंसं पाणी घालून मीठ घालून शिजवून घ्यायचं आहे। तिथे एक ग्लास पाणी घातले मी आणि यामध्ये थोडंसं मीठ घालून आपल्याला शेंगा थोडे शिजवून घ्यायचे आहेत। तर आपल्याला इथं फोडणीसाठी दालचिनी, लसूण, खोबरं, अद्रक लागणार आहे। तर आपल्याला हे सगळं मिक्स करून बारीक वाटून घ्यायचं आहे। तर इथे मी बारीक वाटलेलं आहे। तिथे आपले शेंगा पण शिजलेले आहेत। ते शेंगा एकीकडे आणि पाणी एकीकडे काढून घ्यायचं आहे आपल्याला। तिथे मी शेंगा एका ताटामध्ये काढलेले आहेत आणि पाणी पण बाजूला काढून घेतलेलं आहे। तर आपण आता तडका देऊया। तिथे मी 2 चमचे तेल घातलेलं आहे कढईमध्ये। तर त्यामध्ये आपल्याला जिरे घालायचे, त्यानंतर आपण जे मिक्स वाटण केलं ते वाटण घालायचं आहे। ते हे मिक्स करून यामध्ये आपल्याला शिजवलेले शेंगा घालायचे आहेत आणि छान असं मिक्स करून घ्यायचे। मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत। तर इथे आपल्याला गरम मसाला 1 चमचा घालायचा आहे, त्यानंतर धना पावडर, कांदा लसूण मसाला घालायचा आपल्याला 2 चमचे, त्यानंतर लाल तिखट आपल्या आवडीनुसार घालू शकतो, ते मी 2-3 चमचे घालत आहे। ते आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण थोडीशी हळद पण घालू शकतो, तिथे मी थोडी हळद घातलेली। ते सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे। तिथे मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे आपल्याला जे पाणी काढलेलं होतं ते पाणी घालायचं आहे। तिथे मी दुसरं पाणी ॲड करत आहे। त्यानंतर आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आहे। आपण आधी पण शेंगाला मीठ घातलेलं होतं शिजण्यासाठी, तिथे थोडंसं मीठ कमी घालायचं। तर छान असं आपला शेवग्याची भाजी तयार आहे। तर इथं आपल्याला 1 उकळी आल्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे यामध्ये। त्यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालूया। तिथे उकळी आलेली आहे, तर यामध्ये आपण 2-3 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचे बारीक केलेलं। तर छान आपलं थोडं 5-10 मिनिट शिजून घ्यायचं आहे। तर मस्त अशी आपली झणझणीत शेवग्याची भाजी तयार आहे। तिथे मी गॅस बंद केलेला आहे। तर खूप छान अशी आपली भाजी तयार आहे।